नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याची पाचकवडी, जी लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना खूप आवडते आणि तुम्हालाही खूप आवडेल. तर मग कृतीकडे वळूयात. हा तर मैत्रिणींनो, आवळे आता आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. काही खराब असतील तर ते खराब भाग आपण थोडा थोडा काढून टाकलेला आहे. हे आपण 1 किलो आवळे घेतलेत. पाण्याला आता उकळी आली आहे, त्यावर चाळणीत ठेवून ते आवळे आपण ठेवलेले आहेत. त्यावर आता आपण ही प्लेट झाकून देऊया आणि 15 ते 20 मिनटं जवळजवळ आपण ती वाफवून घेऊयात. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे. तर आता 15 ते 20 मिनटं झालेत आपले आवळे ठेवून. तर आता बघूयात कितपत शिजले आहेत ते. छान कळ्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत, म्हणजे छान शिजलेले आहेत ते. तर ही आपण चाकूने आपण चेक करूयात. हे बघा, खूप छान मऊ झालेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि आवळे उतरून पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर आता हे आवळे छानपैकी गार झालेले आहेत, त्याच्या कळ्या पण छान मोकळ्या होत आहेत. तर हे सगळं बिया काढून घ्यायचे आहेत त्यातल्या आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची छान फाईन बारीक पेस्ट करून घ्यायची. आवळ्याची पेस्ट दळून तयार आहे. ती जरा जाड कढईमध्ये घेतली आहे आपण, जेणेकरून ती खाली चिटकायला नको. आणि थोडं आपण त्यात आटून पाणी, म्हणजे त्याच्यात पाण्याचं प्रमाण असतं, थोडं आटून आपण कमी करून घेऊ. मग त्यात आपण साखर टाकूयात. आवळ्याची पेस्ट बघा किती कोरडी झाली आहे, पहिल्यापेक्षा ही चांगली कोरडी झाली आहे. मंद आचेवर आपण ती कोरडी करून घेतली, आटवून घेतली आहे. त्यात आता आपण ही साखर घालूयात. 1 किलो आवळा आहे, 1 किलो आवळ्यासाठी तुम्ही 1 किलो साखरही घालू शकता आणि कमीही घालू शकता त्यापेक्षा. मी जवळजवळ ही 1.5 किलो साखर घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मिश्रणाला आता साखर टाकल्यानंतर पाणी सुटले आहे, तर त्यासाठी मी थोडा गॅस मोठा केला आहे आता. आणि आता हे चांगलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी कमी झाले आहे, घट्ट झाले आहे. तर त्यात आता आपण हे 2 चमचे भरून आपण हे चाट मसाला घेतलेला आहे आणि 1/2 चमचा भरून काळं मीठ घेतलेलं आहे. तर हे आता आपण यात ॲड करूया. आपली ही चटपटीत आवळा बर्फी आहे, त्यामुळे आपल्याला हे मसाले यात घालायचे आहे. तुम्हाला चटपटीत बनवायची नसेल तर फक्त साखर राहू द्या त्याच्यात टाकायची. हे बघा, आता मिश्रण बरंचसं आवळत आले आहे. तर यात आता आपण हा हिरव्या रंगाचा फूड कलर टाकूया. हा कलर टाकणं ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. हे बघा, आता आपलं मिश्रण छान कलरफुल झालेलं आहे. आता अजून 5 मिनटं आपण त्याला थोडं घट्ट करून घेऊया. सॉरी मैत्रिणींनो, मी एक वस्तू टाकायची विसरले. ज्यावेळेस आपण चाट मसाला काळं मीठ टाकलं, त्याच वेळेस आपल्याला ही भाजलेली जिरेपूट टाकायची होती. तर मी आता ती घालते त्याच्यात. तर तुम्ही ती सुरुवातीलाच टाका इतर मसाल्यांसोबत, चव खूप भन्नाट येते याच्यामुळे. तर आपलं मिश्रण आता जवळजवळ झालेलं आहे.
गोळा खूप घट्ट झालाय, तो आता आपण ताटात काढून घ्यायचा आहे. ताटाला आपण तूप लावून घेतलं आहे, तर आता त्यात आपण हे मिश्रण टाकून घ्यायचे. गॅस बंद करून घ्यायचा. मिश्रण सर्व बाजूने असं पसरवून गार होऊ द्यायचं आहे. तर आपलं मिश्रण आता ताटात सगळीकडे पसरवून झाले आहे, पूर्ण आपण प्लेन करून घेतलं आहे. तर आता जवळजवळ 2 तास ते गार व्हायला लागेल, त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तर आवळ्याच्या वड्या थंडगार झाल्यात आणि सेटही झालेत चांगले आहेत. तर आता आपण बघूयात त्या कशा झाल्यात. हे बघा, खूप छान पद्धतीने वड्या जमल्या आहेत ह्या. तर अशा तुम्ही पण बनवून बघा ह्या प्रकारे चटपटीत आवळा वडी, तुम्हाला फार आवडेल, लहान मुलांना खूप आवडतील ह्या. बनवून बघा तर मैत्रिणींनो, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.